हा सिनेमाच्या निमित्ताने श्रीरंग गोडबोले आणि त्याच्या पूर्ण टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण अप्रतिम गोष्ट आहे आणि अप्रतिम टेकिंग आहे. लहान लहान पोरांनी पण सुरेख काम केलं आहे, गाणी सुंदर आहेत, मी सतत गुणगुणाविषयी वाटावी इतकी छान गाणी केलेली आहे, त्यामुळे चिंटू टू अप्रतिम सुपरहिट. सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत, पटकथा, संवाद, अभिनय, गाणी, हे सगळं खूप छान जुळून आलेलं आहे. मला स्वतःला खूप आवडलं की खरंच घरात बसून बसून घरकोंबड्या होणाऱ्या मुलांसाठी हा खास सिनेमा खूप डोळे उघडणारा ठरेल असं मला वाटतं. लहान मुलांच्या मनातलं टोटल एक ॲडव्हेंचर किंवा लहान मुलांना काहीतरी करावं असं जे वाटतं ते सगळं यात आहे. म्हणजे थोडंसं पुन्हा लहानपणीचे दिवस आठवत आहेत, ती मजा जी केली होती ती आठवते. हा सिनेमा उत्तम आहे कारण मी लहान झालो पुन्हा एकदा माझ्या मुलीसोबत, त्यामुळे सिनेमा सुपरहिट आहे. अप्रतिम सिनेमा सर्व पालकांनी मुलांना घेऊन हा आवर्जून सिनेमा पाहायला हवा. श्रीरंग गोडबोलेंनी फार सुंदर सिनेमा बनवलाय आणि मला असं वाटतं मुलांची सुट्टी ही फार मजेदार जाणार आहे या सिनेमामुळे. फिल्म चिंटू अतिशय मस्त आहे सेकंड, आणि माझ्यामध्ये मराठीतला पहिला सिक्वेल, म्हणजे पहिला सिक्वेल फिल्म आहे चिंटू, त्यासाठी त्यांना शुभेच्छा. आणि चिंटू इज व्हेरी गुड. माझ्या मते उत्तम लहान मुलांसाठी हा एक चित्रपट आलेला आहे आणि या सुट्टीमध्ये सगळ्या मुलांनी जाऊन आपल्या पालकांबरोबर हा सिनेमा एन्जॉय करावा असं मला वाटतं. खूप छान आणि मस्त फिल्म आहे, मुलांना जे आवडतं ते सगळं काही याच्यामध्ये आहे. साहस आहे, पोहायला जातात मुलं आणि काय जंगलात फिरतात वगैरे, जे काय आवडतं ते सगळं आहे. आणि मला असं वाटतं की फिल्म मुलांना नक्कीच आवडेल, नक्कीच मुलांची खूप करमणूक करेल. मुलं हा चित्रपट एन्जॉय करतील आणि फक्त मुलंच नाही तर मुलांबरोबर मोठेही तेवढ्याच समोर, जे स्वतःतलं मूल अजून जपून आहेत तर तेही हा चित्रपट प्रचंड मोठ्या प्रमाणावर एन्जॉय करतील. एवढंच नाही तर मला वाटतं परत परतसुद्धा बघतील.